good morning students in previous lecture we have learned work first definition of work work is said to be done when a force applied on an object causes displacement of the object a was to asta. त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास आपण सायंटिफिकली शास्त्रीयदृष्ट्या काय म्हणतो कार्य घडून आलं असं आपण म्हणतो दॅन वी लर्न सम एक्झाम्पल्स अबाउट वर्क अँड डिस्प्लेसमेंट ऑफ अँड ऑब्जेक्ट कार्य घडल्यानंतर कसं विस्थापन होतं याच्यासंबंधी आपण उदाहरणं बघितलेली होती त्याच्यावरच आधारित डिपेंड ऑन पॉझिटिव्ह निगेटिव्ह and zero work when the force and the displacement are in the same direction means theta is equal to 0 degree the work done by the force is positive and when the force and the displacement are in opposite directions theta is equal to 180 degree the work done by the force is negative and when the applied force does not cause any displacement or when the force and the displacement are perpendicular to each other means theta is equal to 90 degree the work done by the force is zero so positive work means theta is equal to 0 degree negative work means theta is equal to 180 degree

कॅल्क्युलेट द वर्क डन टू टेक एन ऑब्जेक्ट ऑफ मास ट्वेंटी किलोग्रॅम टू हाईट ऑफ टेन मीटर वीस किलोग्रॅम वजनाची एक वस्तू आहे आणि ती दहा मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारं कार्य किती म्हणजे लागणारं कार्य आपल्याला काढायला सांगितलेलं आहे सो जी ग्रॅविटी किती दिलेले आहे एक्सलरेशन ड्युटी टू ग्रॅविटी यू नो नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर मास ट्वेंटी किलोग्रॅम डिस्प्लेसमेंट टेन मीटर हाईट किती आपणाला दहा मीटर दिलेले अँड ग्रॅविटी नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर सो प फर्स्ट फायन एफ इजिकल टू एम जी एम ट्वेंटी अँड अबाव म्हणजे वरच्या बाजूला आपण वस्तू नेणार आहे म्हणजे अगेन ग्रॅविटेशनल फोर्स गुरुत्ववालाच्या विरुद्ध अगेन त्यामुळे मायनस येणार सो ग्रॅविटी मायनस ट्वेंटी इंटू मायनस नाईन पॉईंट एट द निगेटिव साईन इज टेकन बिकॉज द डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू द डिरेक्शन ऑफ द फोर्स बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्यामुळं आपण काय केलं ऋण घेतलेलं आहे अगेन्स्ट सो एफ इजिकल टू ट्वेंटी इंटू मायनस नाईन पॉईंट एट अठ्ठ्याण्णवच्या दुप्पट एकशे शहाण्णव मा मीन्स मायनस वन हंड्रेड नाईन्टी सिक्स न्यूटन सो वर्क इजिकल टू एफ एस फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट सो डब्ल्यू इज इकल टू मायनस 196 into 10. So, W is equal to minus 1960 joule. 1960 joule. The negative sign appears because the direction of the force is opposite to the direction of displacement. So, that the work done is negative. विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋणचिन्ह आपण या ठिकाणी घेतलेलं आहे सेकंड एक्झाम्पल प्रवीण हॅज अप्लायड अ फोर्स ऑफ हंड्रेड न्यूटन ऑन अन ऑब्जेक्ट ॲट अन अँगल ऑफ सिक्स्टी डिग्री टू द हॉरिझॉन्टल द ऑब्जेक्ट गेट्स Dis displace in the horizontal direction and 400 joule work is done what is the displacement of the object angle kiti cos 60 degrees equal to half 1 upon 2 so given, given data theta is equal to 60 degree means cos theta is equal to cos 60 degree is equal to 1 upon 2 force 100 Newton work 400 joule and I found out karajabaga? displacement. Vistapan S is equal to question mark. So W is equal to you know formula Fs cos theta work 400 joule is equal to 100 into S into 1 upon 2. So 400 divided by हंड्रेड साईड चेंज केल्या कारणार डिनॉमिनेटरचं न्युमरेटर न्यूमरेटरचं डिनॉमिनेटर यू नो सो फोर हंड्रेड डिवायडेड बाय हंड्रेड झिरो झिरो कॅन्सल झाले फोर इंटू टू सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एस इज इक्वल टू फोर इंटू टू मीन्स एट एट मीटर द ऑब्जेक्ट विल बी डिस्प्लेस थ्रू एट मीटर म्हणजे वस्तूचं किती विस्थापन होणार आहे आठ मीटर एवढं विस्थापन होणार आहे अशा पद्धतीनेही उदाहरणं सोडवायची असतात नेक्स्ट एनर्जी यु नो एनर्जी एनर्जी मीन्स द कपॅसिटी ऑफ अ बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी एखाद्या पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची क्षमता कपॅसिटी टू डू वर्क कार्य करण्याची क्षमता Capacity of a body to perform or to do work is called its energy. Some examples for you. Why does it happen? First, if a pot having a plant is kept in the dark, the plant languishes. Languishes manje? कोमेजणे म्हणजे रोप लावलेली कुंडी अंधारात जर ठेवली तर ती कोमेजते ऑन इनक्रिझिंग द वॉल्यूम ऑफ अ म्युझिक सिस्टीम ऑर टी व्ही बियॉंड अ लिमिट द वेसल्स इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग घरामध्ये टेप किंवा टी व्हीचा मोठा आवाज जर लावला किंवा मोठा वाढवला तर घरातील भांडी हलतात अशी बरीच उदाहरणं सांगतात म्हणजे यामध्ये काय आहे तर टाईप्स ऑफ एनर्जी ऊर्जेचे प्रकार आहेत ते आता आपण बघणार आहेत यु नो यू हॅव लर्न दॅट द एनर्जी एक्झिस्ट इन वेरियस फॉर्म्स लाईक मेकॅनिकल एनर्जी मीन्स पोटेन्शियल अँड अँड कायनेटिक एनर्जी Heat energy, light energy, sound, electromagnetic energy, chemical energy, nuclear energy, and solar energy. The unit of the unit in SI system is joule. The unit of energy is same. The unit of work and energy are the same. So, the unit in SI system is joule. And in CGS system, is erg. Is erg. So first, kinetic energy. Some examples. First, a fast cricket ball strikes the term the stumps. We go into stump or other less. Second.

अ मूव्हिंग ऑब्जेक्ट स्ट्राईक्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट्स मूज याच्यामध्ये काय होतं या सर्व उदाहरणावरून काय सांगता फ्रॉम द अबाव एक्झाम्पल्स वे अंडरस्टँड दॅट वेन अ मूविंग ऑब्जेक्ट स्ट्राईक्स अ स्टेशनरी ऑब्जेक्ट द स्टेशनरी ऑब्जेक्ट मूज गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर आदळल्यास स्थिर वस्तू काय होते गतिमान होते याची सगळी उदाहरणं आहेत असे भरपूर आपल्याला उदाहरणं सांगता येतात सो डेफिनेशन द एनर्जी विच ऑन ऑब्जेक्ट हॅ हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस काय म्हणतो आपण गतिज ऊर्जा गतिमानतेमुळे बिकॉज ऑफ इट्स मोशन द मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी अँड पार्ट ऑफ ऑल ऑफ विच इट शेअर्स विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट दे बाय सेटिंग इट इन मोशन म्हणजे गतिमान वस्तूमध्ये जी ऊर्जा असते गतीची ऊर्जा ती त्या स्थिर वस्तूला मिळते आणि त्यामुळे ती काय होते मुवेबल होते त्यामुळे ती काय होते पुढे जाते बिकॉज ऑफ दिस एनर्जी वर्क डन बाय अ फोर्स टू डिस्प्लेस अ स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू अ डिस्टन्स एस इज द कायनेटिक एनर्जी गेन बाय द ऑब्जेक्ट त्यामुळं कार्य घडून येण्यासाठी कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होणं गरजेचं असतं पोटेन्शियल एनर्जी कार्य करू शकत नाही तर पोटॅन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये झाल्यानंतरच काय होतं कार्य घडून येतं सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट गतिज ऊर्जा म्हणजेच कार्य सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एफ इंटू एस फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट आता हे समीकरण कस मिलत तो आता अपना है, बगा एक्सप्रेशन फॉर काइनेटिक एनर्जी गतिज ऊर्जे समीकरण सपोज अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास एम नूज बिकॉज ऑफ एन अप्लाइड फोर्स यू इनिशियल वेलोसिटी इज जीरो apply force f and this generate generates an acceleration a after a time t so velocity of the object becomes equal to v this displacement during this time is s so the work done on the object w is equal to F s अँड फोर्स अप्लायड ऑन एनी ऑब्जेक्ट दिस ऑब्जेक्ट मूव्ज और चेंज इट्स पोजिशन और ऑकर डिस्प्लेसमेंट ज्यावेळी एखाद्या वस्तूवर बल लावल्यानंतर बल घडून आलं किंवा जागा बदलली तर त्या ठिकाणी कार्य झालं असं आपण म्हणतो सो डब्ल्यू इज टू एफ एस अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन F is equal to MA, mass into acceleration. Telling first equation, Newton's second equation of motion. So, S is equal to ut plus half at square. Initial velocity is 0, u is equal to 0, so u into t means 0. So, S is equal to half at square, telling second equation. So, W is equal to F means MA into s displacement half 80 square half 80 square so w is equal to 1 upon 2 m 80 square means 80 in bracket bracket square tailing third equation यूजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या समीकरणावरून आपण काय सांगू शकतो किंवा त्याचं समीकरण काय आहे बघा न्यूटनचं वी इज इक्ल टू यू प्लस ए टी यू मीन्स इनिशियल विलॉसिटी झिरो सो वी इज इक्ल टू टी स्क्वेअरिंग बोथ साईड दोन्ही बाजूला वर्ग करूया वी स्क्वेअर इज इक्ल टू At in bracket square, at bracket square. So, W is equal to half m V square using equation 3 and 4. So, the kinetic energy gained by an object is the amount of work done on the object. So, kinetic energy is equal to W work. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा लिहून ठेवा गतिज ऊर्जाबरोबर एकशे दोन एम व्ही स्क्वेअर मीन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वन अपॉइंट टू एम व्ही स्क्वेअर एम मास ऑफ एन ऑब्जेक्ट व्ही विलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट स्क्वेअर ऑफ विलॉसिटी नेक्स्ट सॉल एक्झाम्पल

तर त्यामध्ये किती गतीज ऊर्जा असेल हे आपणाला विचारलेलं आहे दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचा दगड आहे दोन मीटर दर सेकंद या वेगाने उंचीवरून खाली पडतो आहे गिवन डाटा काय आहे बघा मास टू हंड्रेड फिफ्टी ग्रॅम कन्वर्ट इन टू किलोग्रॅम मीन्स टू हंड्रेड फिफ्टी डिवायडेड बाय वन थाउजंड वन किलोग्रॅम मीन्स वन थाउजंड ग्रॅम सो टू फिफ्टी डिवायडेड बाय वन थाउजंड मीन्स झिरो पॉईंट ट्वेंटी फाय किलोग्रॅम मिलॉसिटी मीटर पर सेकंद आपण अशी का किंमत घेतली बघा ग्रॅम आणि ग्रॅमचं किलोग्रॅम का केलं कारण वेग कशामध्ये दिलेला आहे मीटरमध्ये म्हणजे एस आय युनिटमध्ये दिलेलं आहे एम के एस युनिटमध्ये आहे तो म्हणून काय केलं आपण तो वस्तूमानसुद्धा ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये घेतलं सो कायनेटिक एनर्जी इजल टू वन अपॉइंट टू एम व्ही स्क्वेअर सो वन पॉईंट टू इन टू मास झिरो पॉईंट ट्वेंटी फाय इंटू विलॉसिटी टू स्क्वेअर सो झिरो पॉईंट टू फाय इंटू टू मीन्स झिरो पॉईंट फाय ज्यूल म्हणजे गतीज ऊर्जा किती असणार आहे शून्य पॉईंट पाच जूल एवढी असणार आहे द नेक्स्ट टाईप ऑफ एनर्जी पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा सम एक्झाम्पल्स एन एरो इज रिलीज फ्रॉम अ स्ट्रेच स्ट्रेच बाऊ धनुष्यामध्ये म्हणजे धनुष्यातून बाण सोडला तांडलेल्या धनुष्यातून बाण सोडला स्ट्रेच म्हणजे तांडलेला वॉटर केप्ड ॲट अ हाईट फ्लो थ्रू अ पाईप इन टू द टॅप बिलो उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते असे काही उदाहरणं सांगितलेले आहेत म्हणजे इथं मोशनचे आहेत का तर मोशनचं कन्वर्जन म्हणजे मोशनमध्ये केव्हा आली ती कन्व्हर्टेड कन्वर्टेड टू कायनेटिकमध्ये त्यामुळे त्याला मोशन गती मिळाली इफ द ऑब्जेक्ट वी आर नॉट ब्रॉड इन दो स्टेट्स वूड दे हॅव मूड ज्या वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का नाहीत म्हणून ही डेफिनेशन तयार होते बघा एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट ऑर पोझिशन इज कॉल्ड इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी आत्ताची उदाहरणं आपण बघितली त्यामध्ये हेच जाणवतं की पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड इन टू Kinetic energy. An arrow is released from a stretch bow. Water kept at a height flows through a pipe into the tap below. He is he, A compressed spring is released. W spring sodli. Potential energy converted into kinetic energy. So, potential energy. The energy stored. इन ॲन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट स्पेसिफिक स्टेट और पोझिशन इज कॉल्ड इट्स पोटेन्शियल एनर्जी पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्या जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात देन एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी जसं आपण गतिज ऊर्जेचं समीकरण बघितलं तसंच स्थितिज ऊर्जेचं समीकरण टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ अ मास एम टू अ हाईट एच अबव द अर्थ सरफेस अ फोर्स इक्वल टू इक्वल टू एम जी मास इंटू टू ग्रॅविटी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅविटी हॅज टू बी यूज अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ द ग्रॅविटेशनल फोर्स द अमाऊंट ऑफ वर्क डन कॅन बी कॅल्क्युलेटेड लाईक दिस वर्क इज इक्वल टू फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट एम एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर नेण्यासाठी एम गुणिलेजी एवढ्या बलाच्या एवढ्या बलाचा वापर गुरुत्वे बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो आपणाला आणि त्यामुळे जे कार्य घडून येते ते आपण या पद्धतीनं दाखवतो सो डब्ल्यू इजिकल टू एम जी इन एच मास इंटू ग्रॅविटेशनल फोर्स इंटू हाईट डब्ल्यू इजिकल टू एम जी एच अँड द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट डिस्प्लेसमेंट मीन्स पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच मीन्स डब्ल्यू इजिकल टू पी इथंसुद्धा कार्याकडून येणार आहे ना ते सुद्धा काय देतो आपण डब्ल्यू इजिकल टू के लाईक दिस डब्ल्यू इजिकल टू पी सो डिस्प्लेसमेंट टू हाईट एच कॉजेस एनर्जी इक्वल टू एम जी एच टू बी स्टोअर्ड इन द ऑब्जेक्ट म्हणजे विस्थापनामुळं एम जी एच एवढी स्थितीजूर्जा त्या वस्तूमध्ये काय असेल सामावलेली असते सो एक्झाम्पल फाय हंड्रेड किलोग्रॅम वॉटर इज स्टोअर्ड इन द ओव्हरएड टँक ऑफ अ टेन मीटर हाय बिल्डिंग कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन द वॉटर दहा मीटर उंच इमारतीवरील टाकीत पाचशे किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेला आहे आणि त्या पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितीज ऊर्जा काढा स्थितिज ऊर्जा आपणाला विचारलेली आहे गिवन डाटा एच इज इक्वल टू हंड्रेड मीटर हाईट किती आहे त्याची त्या टँकची हंड्रेड मीटर मास फाय हंड्रेड किलोग्रॅम पाचशे किलोग्रॅम अँड नो युनो ग्रॅव्हिटी

एम जी एच मास फाय हंड्रेड इंटू जी नाईन पॉईंट एट अँड हाईट टेन पुस्तकामध्ये थोडं आपल्याला वेगळं दिलेलं आहे किमती भरताना वेगळ्या दिलेल्या आहेत त्या पुढे मागे झालेल्या आहेत मास फाय हंड्रेड इंटू जी नाईन पॉईंट एट अँड हाईट टेन तो करेक्ट करूं लगे अपना ला बग्या मल्टिप्लिकेशन पोटेंशियल इन इज एट एनर्जी इज इक्वल टू फोर्टी नाइन थाउजंड जूल पोटेंशियल एनर्जी क्या आई य एकोण पन्ना हजार जूल लक्ष्य सो क्वेश्चन फॉर यू प्रश्न क्या तुम्हारा साठी डिफाइन व्याख्यालय काइनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी काइनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी कि आप डिस्टिंग्विश बिट्वीनसुदा लिखू शकता और लिया कि डिस्टिंग्विश्ड बिट्वीन मीन्स डिफरन्स डिफरन्स बिट्वीन कायनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी काइनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी यहाँ सुधा व्याख्या लिखी चले व्याख्या उदाहरण द्या आणि फॉर्म्युला ल्या फॉर्म्युला द्या ह्याच असे तीन याचे पॉईंट तुम्ही लिहू शकता कायनेटिकचे तीन आणि पोटेन्शियलचे तीन पहिली डेफिनेशन लिहा दुसरं एक्झाम्पल द्या आणि तिसरं काय लिहा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम स्क्वेअर पॉटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच थँक्यू